सांगलीच्या वारणावती तालुका शिराळा येथील नागरी वसाहतीमध्ये 2 दिवसांपूर्वी करमणूक केंद्राजवळ संध्याकाळी 6 च्या सुमारास झाडावर मुक्तपणे वावरताना येथील नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। आज पुन्हा तोच बिबट्या येथील बसस्थानक परिसरात संध्याकाळी 9 च्या सुमारास स्थानिक नागरिकांना दिसून आलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी येथील अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळील पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य केलं होतं। त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता। त्यामुळे वसाहतीत बिबट्याचं वास्तव्य असल्याचं सिद्ध झालं होतं। आता तर वारंवार या बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊ लागले आहे। परिसरातील भटकी कुत्रीही गायब झाली आहेत। वारणावती वसाहत सध्या निर्मनुष्य झाली आहे। मोजकेच कर्मचारी येथे वास्तव्यास असल्यामुळे वसाहतीची दुरावस्था झाली आहे। झाडाझुडपांचं साम्राज्य वाढलंय। बिबट्याला तसेच वन्य प्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे वारंवार इथे गवे बिबटे यांचं दर्शन होऊ लागलं असून जणू या बिबट्यांचं आश्रयस्थानच वारणावती वसाहत बनू लागली आहे। संध्याकाळी 9 च्या सुमारास वसाहतीतील बसस्थानक परिसरात परवाचाच बिबट्या पुन्हा नागरिकांच्या निदर्शनास आलाय। त्यामुळे नागरिकांना आता परिसरात वावरणं मुश्किल झालंय। वारंवार वसाहतीमधील वीज पुरवठाही खंडित झालेला असतो। त्यामुळे अंधाराचा नागरिकांना धोका संभवतो। संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।